भाभी मी जिवंत असेपर्यंत होईल नाही ते टॉवर. अरे जिवंत असेपर्यंत काय, आता हा हा म्हणता टॉवर उभा राहील. बघतोय कसं टॉवर उभं राहतं तू. ना एकेकांचे तंगडे तोडून टाकलंय ना मेल्यांचे तर बघ. हा तू बोलून चाळ पाडायची थांबणार आहे काहीतरी बोलती उगेच. चांगला 450 स्क्वेअर फूटचा एरिया भेटेल मग संडास बाथरूम आतमध्ये. अरे संडास बाथरूम का तुका चाटूचा काय रे. अरे मेल्या जरा डोक्या लढव आणि विचार कर खर्च किती वाढतो माहिती या टॉवर झाल्यावर. आता आपल्या पाठीमागे ती बदक चाळ होती हा त्याचं आता माहिती आहे ना तो मोठा टॉवर झालो तो. तर तेथुरली ती शेळकीन गावलेली सांगा होती. आता इतकं खर्च वाढलो की चड्डेत मुताची पाळी इली काय आपला. नाही नाही त्या गावड्याक भेटतलंय आणि सांगतलंय कॉर्पोरेटर असंच ना. मग ह्या आधी काय तर थांबव. तो थांबवतोय घंटा तोच भागीदार आहे बिल्डर बरोबर गावड. काय नाही मग तो माका आवशी जर्गो करता माझा शब्द अजिबात पडाक देऊचो नाही. अरे लहानपणी माझ्या हातचं खाल्लो पोरगो. बाई चांगलं आहे ना या घाणीत राहण्यापेक्षा टावर मध्ये राहू. तू का कोणी सांगितलं घाणीत रवा. हा तू या फक्त डिगो मोठो जायचं रडे राहतलस त्याच्यानंतर छू. मग आम्ही कुठे जायचं. मस्तनात जा. 1.5 वर्षापासून भाडं भरतोय ना आम्ही. मग काय उपकार केलंस. आधी त्या चिंचपोकळीच्या चाळीत रवस 12 जण एकत्र घोवांगडा झोपाची पाळी इली का तुका दिवस ठरवचो लागा. विसरलंस काय गोहडे आयता गावता तर चरबी झाली तुका. बय कसली भाषा आहे शिर्या. माका देवान हीच भाषा शिकवली. तू नुसतं तिथे शांतपणे ना नंदी बैलासारखी मान हलवत राहा. ह्यो माझ्यासमोर तोंड उघडतलो. मग मरा या घाणीत. चला हो आतमध्ये आपलंच खरं करायचं दुसऱ्यांचं काही ऐकायचं नाही. अगं सुप्रिया ऐक भडकू नकोस काहीतरी. गेलो बायलेची गांठसाठी बघलं. आईला भाड खाऊ. कोणाची वाट बघतोय रे भाई. नाही नाही असंच. क्या रे शिरे अर्जंट बोला है मेरे को. और नहीं तो क्या गुप्ता. इस बार भी भाड़े पावती पे नाम नहीं आया मेरा. इधर सब लोग सुन रहे हैं ना मादर चोद. तो बोल ना भाड़े पावती का. मैं क्या बोलूं वो घर वालों को और गावड़े तेरे ट्रांसफर करने वाला है ना. गावड़े का पैसा चुकता कर. चिट्ठी तेरे नाम. पिछले महीने दिया 2 लाख. 5 लाख का बोली था ना मादर चोद. गावड़े पैसा पूरा आने तक झट कुछ करने वाला नहीं है तेरा. अरे इतना अचानक से कहां से लाऊंगा मैं. चूतिया मेरे को क्या बोलता है उसको समझा. हे बक्षीरे इतला उसूल है. फूल पैसे भेटले शिवाय इथे झट काम होत नाही. आणि गावडे साहेब काही नियमाच्या बाहेर जाऊन काम करत नाहीत. 3 लाखाचा बंदोबस्त कर भाडेपट्टी तुझ्या नावावर. काय गावडे साहेब नाही बरोबर बोलतो की नाही. बरोबर आहे ना. पण ह्याला सांगून काय फायदा. येड्या बोकाच्या नकळलं तर ठीक आहे ना. काय चुपक नाही सांगून. अहो गावडे साहेब 3 लाख काय लहान रक्कम नाही आहे. गावची जमीन काढली मी विकायला. सौदा झाल्या झाल्या देतो की पैसे. फक्त मलाच नाही तिचं गावचं घर आहे ना त्याची पण डागडुजी करायची तुला. आणि तुलाच करावं लागेल ती कळलं का. आणि तिच्या नावावर पैसे पण टाकावं लागणार तुला. आईसारखी आहे माझ्या ती. तिच्या हातचं जेवलोय मी. मग तुला सांगतो बघत्या अर मोरीचं कालवंत्र असलं मस्त बनवते ना. झणझणीत नुसतं खाल्लं का माणूस चडीतच मुटतो बघ. मी निघू मग. मग काय जेवायला थांबतोयस. अरे जा निघ आता. पैशाचा बंदोबस्त कर मग तोंड दाखव. चल निघ निघ. चलता तुरली कावटा कशी कमी झाली रे. खाल तुया तोंड उघड खोटा जा. अरे मग कावटा कमी कशी झाली. याच्यात कायम पोटात आग पडलेली असत. कायम पोटात आग पडलेली असत. जेवलं नाही तो दुपारी. आज पैसेच मिळाले नाही ना. अरे देवा. अरे मला आधी सांगूच ना. हे घे खा खा.
अरे आधी सांगल्यावर काहीतरी रांधून घातलं असतंय. हां हैत्या हैत्या उणग्याक देऊ नको खाऊ. लय शपार लो मायचीच तुम्हाला. खा तू या खा. म्हातारे कावटा बरं शिल्लक दिसतंय, गिरायक नाही वाटते. महिनो केरणार रे, लोकांकडे पैसो नाही. थोडे दारू मेले उदारीर पितत तर कवटांचे पैसे खडेसून देतले. पुढी असून फक्त मीठ बांधून नेतत ते मागान मागान. माका दे दोन कवटा चांगलं मीठ माराने. देतय देत. डायरीत लिहून ठेवा. मागच्या जातानात त्याचे 2-9 झाले. होय लिहून ठेवतय डायरीत. माका सांगता डाय भाभी काका लय चुत्या बनवतोय. आधीची 10 आणि आत्ताची 2-12 झाली. दे डायरी मी लिहून ठेवतोय. कर्माची डायरी असे सगळ्यांचे उदारे डायरीत लिहत राहुलं असतंय ना तर माडी बांधून झाली असती. मेल्याच्या खिशात नाही फुटकी कवडी तर 12 अंड्यांचे पैसे खडेसून देतो लो. माझ्या नशिबात सगळे भिकार चोट भरले. एक अंडा खाऊ. धंदो धंदो तरी होऊ दे आधी. मग काय ती खा अंडी. एक अंडी खे पांडुजी. काय विठ्ठल टपरी लवकर बंद केली रे. धंदाच नाही आजकाल. घंटा हे भाभी सरक 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 काय आलं रे. अरे ती बाहेर अंडेवाली बसते ना तिच्या घरात कोण राहतो रे. शिरे रे तिचा भाचा लई बारा बोड्याचा. म्हणजे अरे तो त्या भाडे चिठ्ठीवाल्याला भेटतो आणि त्याला भाडे चिठ्ठीवर नाव बदल करून सांगतो. काहीतरी बोलतो भाडे. अरे खरं सांगतो मी 2 वेळा बघितलं टपरीवरती. आज सकाळी पण आलेला. काय बोलतो. माझ्या हातात गावान देत्या शिऱ्या त्या हराम कोराचे नाय तुकडे पडलाय त्या. चल हे तू धंदो सांभाळ रे. अरे काय बय आज लवकर संपला माल. माल गेलो म्हशीच्या फोद्यात. तू आधी बॅग भर आणि वाटेक लाग. काय 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 तुका भाडे पावती आपल्या नावावर करून होईया. भाडे पावती काय 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 बोलते तू. का सगळा कळला. बोलवत्या गुप्ता बोलवत्या गुप्ता आता का बोलो. बोलो माझ्या समोर जा विचार त्याला. बोलो माका कोणाकडे बोलवता नाही. त्याच्या कशात पैसे कोबलं शिकतो की त्या तोडगड चाललो. माका काय ऐकूचा नाही. तू आधी बॅग भर आणि आधी तोट काय कर. माझा कसा निघणार. तुझ्यामध्ये बोला नको. तुझा तो मी मुसकाटा सोडून टाकेल. आमचे काय हात तुटले. त्याला माझ्या एक मिनिट. ठीक आहे बाय जातो आम्ही. आमचे पैसे तेवढे टाक. खायचे पैसे. गेली 1.5 वर्ष या घराचं भाडं मी भरतोय. राशन मी भरतोय. इलेक्ट्रिसिटी बिल पाणी पट्टी या घराची डागडुची हे सगळं मी केलंय आणि त्याचा सगळा हिशोब आहे आमच्याकडे. त्याचे पैसे टाक मग आम्ही निघतो. मायची चूत मार्या. उद्याच्या उद्या नाही तुझे पैसे तुझ्या तोंडात मारले ना तर नावाचा बय नाही. आधी बॅगो भर आणि तोंड काळा कर. आणि चुरतारा तुका नाही मी आर्या केलं.